नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। लग्न समारंभात गर्दी केल्याप्रकरणी खेड तालुक्यात दोन वेगवेगळे गुन्हे सोमवारी 22 फेब्रुवारी 2021 रोजी दाखल करण्यात आले। पहिल्या घटनेत राजगुरु गावाच्या हद्दीत राजगुरु नगर ते वाडा रोड लगत चंद्रमा मंगल कार्यालय इथं 400 पेक्षा जास्त मंडळी वधूवर पक्षाशी मिळून आली असल्यानं खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस हवालदार बाळकृष्ण साबळे यांनी याबाबत खेड पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार मंगल कार्यालय मालक ज्ञानेश्वर पांडुरंग घुमटाकर, वधूवर पक्षाचे कारभारी वसंतराव मारुती नायकवाडी, वधूवर पक्षाचे ज्ञानेश्वर नामदेव राक्षे यांच्या विरोधात साथरोग प्रतिबंधक कायदा कलमनुसार 2, 3, 4 असे गुन्हे दाखल करण्यात आले। लग्नातील गर्दीच्या दुसऱ्या घटनेत चांडोली गावाच्या हद्दीत पुणे नाशिक रोडच्या बाजूला रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय येथे 300 पेक्षा जास्त मंडळी वधूवर पक्षाची मिळून आल्यानं पोलीस शिपाई सोमनाथ गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून मंगल कार्यालय मालक अतुल विठ्ठल सांडभोर, वधूवर पक्षाचे कारभारी तुकाराम जाधव, वधूवर पक्षाचे सीताराम भिवा पानमंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। चाकण पालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्यानं नागरिक याबाबतच्या दुरुस्तीसाठी मोठ्या संख्येनं पालिकेत येत आहेत। सोमवारी चाकण पालिकेत नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली। लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजे। आम्ही या मताचे नाव आलेली आहे, सावळा गोंधळ करून ठेवलाय सगळा। तुम्ही प्रतिपंढरपूर म्हणून ओळखला जाणारा खेड तालुक्यातील श्री क्षेत्र कडू येथे सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी पासून पांडुरंग उत्सवाला सुरुवात झाली आहे। 7 दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात नागरिक प्रतिवर्षी मोठ्या संख्येनं सहभागी होतात, मात्र कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यानं उत्सव अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाविधी पूजा अर्चा करून उत्सवाला सुरुवात देखील करण्यात आली। नवीन चौपदरी महामार्गावर खेड घाटात सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचं हे आता हॉटस्पॉट ठरतंय। घाटालगतच्या या डोंगर रांगेत राहणारे जंगली प्राणी आता या नवीन महामार्गामुळे सैरभैर झाली आहेत, त्यामुळे महामार्गावर येणारे हे प्राणी अपघातात ठार होत आहेत। रात्रीच्या या महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव वाहनानं एका कोल्ह्याला चिरडल्याचा प्रकार सुद्धा समोर आलाय। खेड तालुक्यातील बाळत येथील वाळुंजवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 1,66,000 ऐवज लंपास केलाय। ही घटना रविवारी दिनांक 21 फेब्रुवारीच्या रात्री घडली। याबाबत अतुल गजानन डांगे यांनी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे। मुंबई येथून फिर्यादी वाळद येथील वाळुंजवाडी येथे लग्न सोहळ्याचे फोटो काढण्यासाठी म्हणून आला होता। एका मित्राच्या घरात त्याची राहण्याची सोय देखील केली होती। लग्न सोहळा झाल्यानंतर रात्रीचे वरात या कार्यक्रमाचे फोटो आणि छायाचित्रण करण्यासाठी फिर्यादी गेले होते। दरम्यान घरातून रात्री 1 वाजण्याच्या सुमारास दरवाजाची कडी काढून कॅमेरे आणि मोबाईल तसंच इतर वस्तू असा एकूण 1,66,000 ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला। अज्ञात चोरट्यांविरोधात खेड पोलीस ठाण्यात डांगे यांनी फिर्याद दिली आहे। चाकण नगर परिषद प्रभाग रचना सूचना आणि हरकतीबाबतचे निर्णय कागदपत्र जिल्हा प्रशासन देत नव्हतं। याबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची भेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे शिष्टमंडळानं घेऊन न्यायालयीन कामकाजासाठी कागदपत्र देण्यासाठी विनंती केली आहे। यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीनं कागदपत्र दिली। या प्रसंगी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जमीर काझी, शहराध्यक्ष आनंद गायकवाड, अशोक बिरदवडे, कुमार गोरे, मुबीन काझी,
निलेश कडपाटील या शिष्टमंडळाने भेट घेतली. चाकणमध्ये सोमवारी सायंकाळी पुणे नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील लग्न समारंभ, विविध कार्यक्रम तसेच अंत्यविधी, दशक्रियाविधी, राजकीय धार्मिक कार्यक्रमांच्या ठिकाणी 200 पेक्षा जास्त नागरिक आढळून आल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याबाबत खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव काय म्हणतात ते पाहूया. जिल्हाधिकारी महोदय पुणे जिल्हा यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत, त्याच्यामध्ये SDO साहेब इन्सिडेंट कमांडर यांच्या अध्यक्षतेखाली माननीय तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक, मुख्य अधिकारी या सर्वांची एक समिती नेमण्यात आलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून ह्या सर्व कोविडच्या उपाययोजना राबवण्याचे सर्व कामकाज सुरू होणार आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जो पोलीस विभागाशी निगडीत भाग येतो त्यामध्ये विना मास्क फिरणारे जे नागरिक आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं हे पोलिसांच्या याच्यामध्ये कामगिरीमध्ये येत आहे. त्याचबरोबर हॉटेल, लॉजेस, ढाबे, रेस्टॉरंट्स या ठिकाणी 50% उपस्थिती, ज्यांची कपॅसिटीपेक्षा 50% उपस्थिती त्यांनी ठेवावी. त्या ठिकाणी हँड सॅनिटायझर, त्याचबरोबरीने हात धुण्यासाठी साबण याचा वापर, त्याचबरोबरीने प्रत्येक टेबलांमध्ये कमीत कमी 6 फुटाचे अंतर असणे अपेक्षित आहे. असं जर कुठंही दिसून आलं नाही तर त्या आस्थापनावरती प्रथम कारवाईसाठी 2500 रुपये दंड आहे, त्यानंतर दुसऱ्या कारवाईसाठी 5000, त्यानंतर तिसऱ्या कारवाईसाठी 10000, आणि तिसऱ्या कारवाईनंतर जितक्या वेळेस त्या हॉटेलवर कारवाई होईल तितक्या वेळेस 10000 रुपये हा त्या हॉटेल व्यवस्थापनाला दंड राहील. त्याचप्रमाणे मंगल कार्यालय या ठिकाणी लग्न समारंभ किंवा राजकीय कार्यक्रम, साखरपुडे इत्यादी कार्यक्रम होत असतात यांच्यावरती सुद्धा संख्येचे मर्यादा पूर्वी 50 होती, आता ती नवीन आदेशानुसार 200 संख्येची मर्यादा आहे. कुठलेही कार्यालय यांनी विना पोलीस परवानगी कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, त्या कार्यालयाच्या मालकाची जबाबदारी राहील आणि ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांची जबाबदारी राहील. त्याचबरोबरीनं सर्वांनी आपापल्या कार्यक्रमाचे जे व्हिडिओ शूटिंग आहे त्याची CD ही पोलीस ठाण्याला 3 दिवसाच्या आत जमा करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या मंगल कार्यालयाच्या अनुषंगानं आम्ही जे सांगू इच्छितो की 200 पेक्षा अधिक जनसमुदाय, त्याचबरोबरीनं कोणीही मास्क वापरले नाही आणि परस्परांमध्ये अंतर ठेवले नाही तर आमच्याकडून पोलीस स्टेशनकडून त्या संबंधित मंगल कार्यालय मालक आणि आयोजक यांच्यावरती IPC 188/269, त्याचप्रमाणे 7 रोग कायदा व महाराष्ट्र पोलीस कायदा ह्याच्या अन्वये गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कालच्या कारवाईमध्ये 2 मंगल कार्यालयाचे मालक व लग्नाचे वधूवर यांचे वधूवर पिता यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबरीने बसेस, ज्या खाजगी बसेस ज्या फिरत आहेत तसेच सरकारी बसेस यांनासुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. सरकारी बसेसच्या जे डेपो मॅनेजर आहेत त्यांना संपूर्णपणे कोणीही पॅसेंजर किंवा प्रवासी हा विदाउट मास्क बसमध्ये बसणार नाही याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी प्रवासी ऐकणार नाहीत त्या बस कंडक्टर आणि ड्रायव्हरना सूचना देण्यात आलेल्या आहेत की जवळ जिथं कुठे पोलीस उपस्थित असतील त्या ठिकाणी आपली बस घेऊन जाऊन त्यांच्यावरती कारवाई करणे भाग पाडायचं आहे. त्याचबरोबरीने ग्रामपंचायत, नगरपरिषद
या ज्या आस्थापना आहेत या या ठिकाणी सुद्धा ग्रामसेवक व इतर लोकांना दंड करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा पोलिसांप्रमाणे सर्व दंड करणार आहेत। गर्दीची ठिकाणे, दुकाने याच्या संदर्भाने ज्या ठिकाणी काउंटरवरती 5 पेक्षा अधिकची गर्दी होईल त्या ठिकाणी आम्ही ज्याप्रमाणे मंगल कार्यालयाची कारवाई आहे त्याप्रमाणे त्यांची ही कारवाई करण्यात येईल, गुन्हा दाखल करण्याची। आणि अशा आस्थापना ज्या असतील त्या आस्थापनांमध्ये पहिल्या गुन्ह्यानंतर दुसऱ्यांदा जर परत एकदा तसा गुन्हा घडला तर त्याची आस्थापना ही 15 दिवसाकरता सस्पेंड करण्याचे आदेश माननीय इन्सिडेंट कमांडर म्हणजे प्रांत साहेबांना आहेत। त्याच्याबरोबरीनं रात्री 11 ते 5 ह्या कालावधीत सर्वच आस्थापना बंद राहतील, हॉटेल लॉजेसपासून ते सर्व। आणि 11 ते 5 विनाकारण फिरणारे जे आहेत रात्री यांच्यावरती कारवाई करण्यात येईल, थोडक्यात रात्रीची संचारबंदी आहे। आणि रात्री कुठल्याही परिस्थितीमध्ये रात्री 11 वाजल्यानंतर कोणतंही हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालू राहणार नाही ह्याची आम्ही खबरदारी घेऊ, अन्यथा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून माननीय न्यायालयासमोर आम्ही त्यांना हजर करू। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे।